नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर. स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल किंवा मग दुसऱ्या कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर त्याआधी मित्रांनो आपण MPSCचा जो काही तुमचा पासवर्ड असतो मित्रांनो, तर हा रिसेट कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. जर अजून तुम्ही जर तुमचा पासवर्ड रिसेट नसेल केला तर हा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. आणि तुमचं जे काही प्रोफाईल आहे मित्रांनो, तर हे अपडेट कसं करायचं, तर याबद्दलसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. तर हा सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो. या दोन्ही व्हिडिओची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो, आणि तुमचा पासवर्ड रिसेट करा आणि प्रोफाईलसुद्धा अपडेट करा. कारण की मित्रांनो, ज्यावेळेस नवीन व्हॅकन्सी येणार आहेत तर तुम्हाला मग त्या व्हॅकन्सीला समोर जाता येईल, म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल मित्रांनो, नाही तर मग तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, तर व्हिडिओच्या थंबनेलमधून तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो की आजचा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे मित्रांनो. चला तर मग आता आपण जो काही नवीन अपडेट आहे किंवा मग नवीन न्यूज आहे मित्रांनो, तर ती नेमकी काय आहे हे आपण बघणार आहोत. चला तर मग अगदी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो, जास्त काही मोठी अपडेट नाही, तर ती आपण बघूया. तर बघा मित्रांनो, आजच्या न्यूजपेपरची हेडलाईनसुद्धा आहे, SABCची सर्व पदे खुल्या वर्गात रूपांतरित होणार, रखडलेल्या मुलाखती निकाल आणि नियुक्त्यांचा मार्ग मोकळा. तर नेमकी न्यूज काय आहे मित्रांनो, ते आपण आता डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, तर बघा, राज्यात सामाजिक व शैक्षणिक मागास, त्यालाच आपण काय म्हणतो SABC वर्गाकरता सरळ सेवा भरतीमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या विविध भरती प्रक्रियांमधील 13% जागा आता केवळ खुल्या वर्गात रूपांतरित करण्याचा शासन निर्णय आज सोमवारी जाहीर करण्यात आला. म्हणजेच काय मित्रांनो, जे काय आपलं सरळ सेवा भरती होती तर त्यामध्ये 13% जागा ह्या SABCसाठी होत्या मित्रांनो. तर शासनाने काय केलं, सोमवारी म्हणजेच काल निर्णय घेतला की ज्या काय ह्या 13% जागा SABCसाठी राखीव होत्या, तर त्या आता खुल्या प्रवर्गामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनानं घेतला मित्रांनो. ठीक आहे, तर बघा या पुढे आणखीन काय म्हटलं. यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, त्यालाच आपण काय म्हणतो MPSC, रखडलेल्या मुलाखती निकाल आणि नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो. तर या निर्णयामुळे काय झालं, ज्या काही MPSCमध्ये काही रखडलेल्या मुलाखती होत्या, परत काही निकाल राहिले होते आणि काही नियुक्त्यासुद्धा राहिल्या होत्या विद्यार्थ्यांच्या, तर त्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो. परत बघा पुढे काय म्हटलं. विशेष म्हणजे खुल्या वर्गातील 13% जागा वाढणार असल्याने याचा लाभ राखीव प्रवर्गातील उमेदवारांना होणार असून 1-2 गुणांमुळे अपयशी ठरलेल्यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय मित्रांनो, हे जे काही आरक्षण होतं 13% जर कॅन्सल झालं, कारण ते आता डायरेक्ट खुल्या प्रवर्गामध्ये कन्वर्ट होणार आहेत, त्यामुळे आता खुला प्रवर्ग आधी जेवढा जागा होत्या तर त्यांचा जो काही टक्केवारी आहे खुल्या प्रवर्गाची, तर ती वाढणार आहे मित्रांनो. त्यामुळेच काय होणार आहे, जे काही कॅन्डिडेट होते खुल्या प्रवर्गामध्ये जे 1-2 मार्कानं अपयशी ठरत होते मित्रांनो, कारण त्यांना 1 किंवा 2 मार्क कमी पडत होते, तर आता त्यांची जागा वाढणार आहे, त्यामुळे त्यांचा जो काही कट ऑफ आहे तर तो कमी होणार, त्यामुळे त्यांचे जे काही चान्सेस आहेत पास होण्याचे तर ते काय आहेत, वाढणार आहेत. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, लॉटरी त्यांना लागू शकते असं काही म्हणू शकतो मित्रांनो. परत बघा पुढे काय. भरती प्रक्रियेमध्ये एकूण नियुक्त्यांच्या 13% जागा या मराठा समाजाकरता निश्चित केल्याने या 13% आरक्षणासह बिंदू नामावली विहित करण्यात आली होती. तर बघा मित्रांनो, भरती प्रक्रियेमध्ये 13% जागा कोणासाठी होत्या, मराठा समाजाकरता होत्या मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय केलं होतं, त्या आरक्षणाचं बिंदू नामावली विहित करण्यात आली होती मित्रांनो. परत बघा पुढे काय. मात्र सर्वोच्च न्यायालयाने SABCचे आरक्षणच रद्द केल्याने बिंदू नामावलीमध्ये पुन्हा बदल होणे अपेक्षित होते. परंतु काय मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपलं जे काय मराठा आरक्षण आहे, तर हे सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, कॅन्सलच करून टाकलं मित्रांनो. त्यामुळे जी काही बिंदू नामावली होती, तर यामध्ये जे काय अपेक्षित बदल, म्हणजेच अपेक्षित बदल होणार होते, तर हे अपेक्षित होतेच मित्रांनो. ठीक आहे, परत बघा काय. सामान्य प्रशासन विभागाने यामध्ये दिरंगाई केल्याने भरती प्रक्रिया स्थगित झाली. आणि जे काय आपलं सामान्य प्रशासन आहे मित्रांनो, तर यामध्ये काय झालं, दिरंगाई झाली, त्यामुळे काय झालं, ही जी काय आपली भरती प्रक्रिया होती तर ती काय झाली, टोटल सध्या स्थगितच आहे मित्रांनो, किंवा झाली असं आपण काही म्हणू शकतो. त्यामुळे हजारो पदांचे निकाल मुलाखती रखडल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढत होता आणि भरती प्रक्रिया स्थगित होती मित्रांनो. जे काही पदाचे निकाल होते ते सुद्धा स्थगित, मुलाखतीसुद्धा रखडल्या होत्या. त्यामुळे साधारण आहे मित्रांनो, जे काही एवढे मेहनतीनं विद्यार्थी अभ्यास करतात, तर त्यांचा निकाल पण नाही, भरती नाही, काही नवीन व्हॅकन्सी नाही, असं काही नसलं तर त्यांच्या मनामध्ये मित्रांनो द्वेष, तर म्हणजेच त्याला आपण रोष असं काही म्हणतो, तर हा वाढणारच मित्रांनो, साहजिकच आहे.
त्यातच स्वप्ने लोणकरच्या आत्महत्येने हा विषय पुन्हा चर्चेत आला. आता एक दोन दिवसापूर्वीची बातमी माहितच आहे मित्रांनो तुम्हाला, जो काही आपला विद्यार्थी होता स्वप्ने लोणकर त्यांना दोनदा मेन्स क्रॅक केली होती मित्रांनो, परंतु त्याची नियुक्ती अजून झालीच नव्हती, तर त्यांनी काय केलं, आत्महत्या केली मित्रांनो. हे तुम्हाला सगळं तर माहीतच असेल, कारण ही गोष्ट जी आहे मित्रांनो ही खूप खराब गोष्ट झाली मित्रांनो. एम पी सीनं जर नियुक्ती केली असती तर कदाचित त्यांना आत्महत्या केली नसती मित्रांनो, हा विषय तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळे काय झालं मित्रांनो, पुन्हा जो काही एम पी सीचा निर्णय वगैरे आहे तर हा जो काही विषय आहे तर हा चर्चेत आला होता मित्रांनो. परत बघा पुढे काय म्हटलं. त्यामुळे शासनाने याची दखल घेत आज सोमवारी निर्णय जाहीर केला. परत बघा मित्रांनो पुढे काय म्हटलेलं आहे. यातील मार्गदर्शक सूचनानुसार एस सी बी सी प्रवर्गाच्या आरक्षणाआधारे पूर्व मुख्य परीक्षेचा निकाल मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र अंतिम निर्णय जाहीर झालेला नसेल अशा प्रकरणी एस सी बी सी वर्गातील राखीव सर्व पदे अराखीव पदामध्ये रूपांतरित करून सुधारित निकाल करावा. तर बघा मित्रांनो आता जे काही मार्गदर्शक सूचना भेटल्या त्यानुसार जे काही एस सी बी सी प्रवर्ग आहे मित्रांनो, तर त्यांची जी काही पूर्वपरीक्षा आहे, मुख्य परीक्षेचा जो काही निकाल आहे, परत मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मित्रांनो, परंतु जो काही अंतिम निर्णय झालेला जाहीर झालेला नसेल अशा प्रकरणी हे जे काही एस सी बी सी वर्गातील राखीव पदे आहेत मित्रांनो, तर हे सगळे पदं अराखीव प्रवर्गामध्ये रूपांतरित करून सुधारित निकाल जाहीर करावा असं काही सध्या म्हटलेलं आहे मित्रांनो शासनाने. ठीक आहे, तर बघा पुढे काय म्हटलं आणखीन. तसेच केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात असे सुचवण्यात आले. म्हणजेच काय मित्रांनो, आता हे जे काही नव्यानं सगळं काय होणार आहे मित्रांनो, नव्यानं जे काही पात्र उमेदवार ठरणार आहे तर त्यांच्या मुलाखती घ्याव्यात असं सूचना शासनाकडून आली आहे मित्रांनो. अशा नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी चाळणी परीक्षेला समोर जाता येणार. म्हणजेच काय मित्रांनो, जर हे पात्र ठरतील मित्रांनो नव्याने उमेदवार, तर त्यांनाच पूर्वपरीक्षेला समोर जाता येईल, मुख्य परीक्षेला समोर जाता येईल आणि मुलाखतसुद्धा देता येणार आहे मित्रांनो, असं या निर्णयात नमूद केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, परत बघा पुढे काय म्हटलं. विशेष म्हणजे सुधारित निकालानुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजेच काय मित्रांनो, जो काही सुधारित निकाल येणार आहे तर यात जे काही अपात्र विद्यार्थी ठरतील तर ते मग याच्यामधून वगळण्यात येणार आहे त्यांना. ठीक आहे, निकाल प्रक्रियेतून. परत बघा पुढे काय म्हटलं. परंतु हे करताना एस सी बी सी वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून विकल्प घेऊन त्यांच्या विकल्पानुसार ई डब्ल्यू एस अथवा अराखीव प्रवर्गातून नियुक्तीकरता शिफारस करण्याची संधी दिली जाणार आहे मित्रांनो. तर म्हणजेच काय मित्रांनो, जे काही पहिले म्हणजेच जे काही विद्यार्थी एस सी बी सी कॅटेगरीचे असतील तर ते या जर भरतीमधून जात असतील तर त्यांना त्यांच्याकडे दोन पर्याय असणार मित्रांनो. कोणते? या काय ई डब्ल्यू एस, त्याला आपण काय म्हणतो इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजेच जो काही आपला ओपन प्रवर्ग असतो म्हणजे त्याला आपण अराखीव प्रवर्ग म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा त्यांना 10% आरक्षण घेता येते मित्रांनो. नाहीतर मग दुसरा ऑप्शन काय, ओपन, म्हणजे त्यामध्ये डायरेक्ट सगळं काही ओपन असणार आहे. तर जे काही एस सी बी सी कॅन्डिडेट आहेत तर त्यांना हे जी काही भरती असणार आहे किंवा ही प्रक्रिया असणार आहे, तर त्यांच्याकडे दोन ऑप्शन असणार आहेत मित्रांनो, ई डब्ल्यू एस नाही तर मग ओपन. तर हे या दोनपैकी त्यांना जे काही ऑप्शन निवडायचं तर त्यांना तो विकल्प निवडायचा, जो काही त्यांना संधी दिली जाणार आहे तर ती त्यांना संधी शासन देणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा असा काही निर्णय होता मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये फायदा कोणार आहे मित्रांनो तो आपण बघूया, म्हणजेच नेमका लाभ कोणाला होणार आहे. तर बघा यांना लाभ होणार, काय म्हटलं आहे, एस सी बी सीच्या 13% जागा खुल्या वर्गात रूपांतरित होणार असल्याने खुल्या वर्गाचा कट ऑफ हा आपोआपच कमी होईल, जसं की आपण याआधी बघितलंच मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच होतं आता जस्ट. यामुळे अनुसूचित जाती जमाती व अन्य प्रवर्गातील काही उमेदवार हे गुणवत्तेप्रमाणे खुल्या वर्गात जाऊ शकणार आहेत मित्रांनो. हे जे काही आरक्षण आहे मित्रांनो हे कॅन्सल झाल्यामुळं जे काही ओपन कॅटेगरीमधला कट ऑफ आहे तर हा कमी झाल्यामुळं जे काही आपले एस सी एस टी किंवा मग दुसऱ्या कॅटेगरीमधले जे उमेदवार आहेत तर ते त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे खुल्या वर्गात जाऊ शकणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, परत बघा पुढे काय म्हटलं. खुल्या वर्गातील जागा वाढीमुळे राखीव वर्गातील पहिला मेरिट असणारा उमेदवार हा गुणवत्तेच्या आधारावर समांतर आरक्षणामुळे खुल्या वर्गात जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे मित्रांनो, कारण जो काही राखीव वर्गातील पहिला मेरिट असणारा मित्रांनो उमेदवार हा गुणवत्तेच्या आधारे समांतर आरक्षण जे काही असते तर तो खुल्या वर्गात जाण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो. परत बघा पुढे काय म्हटलं. यामुळे राखीव वर्गातील त्याची जागा रिक्त झाल्याने त्या वर्गातील काठावर अपयश झालेल्या उमेदवाराला उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो. काय होणार आहे मित्रांनो, जे काही राखीव प्रवर्ग आहे तर तो काय समांतर आरक्षणामुळे काय करणार जाणार आहे, खुल्या वर्गामध्ये जाणार आहे. त्यामुळं ज्या काही राखीव वर्गाच्या सीट आहेत तर त्यांचा जो काही कट ऑफ असणार आहे मित्रांनो तो काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळं जे काही राखीव उमेदवारातले म्हणजेच राखीव गटातले उमेदवार आहेत
तर जे काही उमेदवार काठावर पास होतात तर त्यांना पास होण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच काय, ते एक दोन मार्कांना जरी समजा अपयशी होऊ शकले असते आधी, तर ते आता एक दोन मार्कांना सुद्धा पास होऊ शकणार आहेत. कारण की समांतर आरक्षणामुळे जे काही राखीव वर्गात वर्गातले उमेदवार आहेत तर ते खुल्या वर्गात जाऊ शकतात, त्यामुळं असं काही होणार आहे. म्हणजेच ही संधी कोणाला भेटत, जे काही आपले राखीव वर्गातील उमेदवार आहेत तर त्यांना पास होण्याची आणखीन आता संधी मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आणखीन आपण याच्यामध्ये काय आहे तर ते बघूया. बघा इथं वरती काय म्हटलं आहे, परिणाम काय, याचा आता नेमका परिणाम काय होणार आहे तर हे याच्यात सांगितलं आहे मित्रांनो. बघा याचा परिणाम काय होणार, SC BC आरक्षणाचा लाभ घेत काठावर उत्तीर्ण होणारे उमेदवार आता खुल्या वर्गात जाणार असल्याने ते खुल्या वर्गाचा कट ऑफ पूर्ण न करू शकल्यास अपात्र ठरण्याचा धोका आहे. तर बघा मित्रांनो याचा अर्थ काय होणार आहे, जे काय आपले SC BC कॅन्डिडेट होते मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे कॅटेगरीमध्ये जर असलं तर आपला कट ऑफ हा ओपनपेक्षा थोडा कमीच लागतो मित्रांनो. म्हणजेच काय, जर ते ओपन कॅटेगरीमध्ये असले तर त्यांना मार्क्स जास्त पाहिजेत, परंतु ते जर राखीव कॅटेगरीमध्ये असले तर ते काय होतात, काठावर पास होतात. परंतु आता हे जे काही SC BC कॅन्डिडेट आहेत तर हे सगळे खुल्या प्रोग्राममध्ये टाकले जाणार आहेत मित्रांनो. तर त्यामुळं खुल्या प्रोग्राममध्ये कट ऑफ तर नेहमी जास्त असणारच आहे कॅटेगरीपेक्षा. तर जे काही कॅन्डिडेट काठावर पास होत होते राखीव प्रोग्राममध्ये, परंतु ते जर आता खुल्या कॅटेगरीमध्ये गेले आणि त्यांनी जर कट ऑफ पार केला नाही तर मग त्यांना जो काही एक्झाम ते देणार आहे तर त्या एक्झामचा क्रायटेरिया किंवा त्याला आपण काय म्हणतो यश, तर हे जी काही एक्झाम आहे तर हे कम्प्लीट करू शकणार नाहीत, याचा धोका वाढू शकतो मित्रांनो. म्हणजेच त्यांना अपयश वाढण्याचा धोका इथं आहे मित्रांनो. म्हणजेच याचा तोटा कोणासाठी होणार आहे, SC BC कॅटेगरीसाठी याचा तोटा होणार आहे, आणि बाकीचे जे काही कॅन्डिडेट आहेत दुसऱ्या कॅटेगरीचे तर त्यांच्यासाठी हा जो सरकारने निर्णय घेतला मित्रांनो, तर बाकीच्या सगळ्यांसाठी याचा फायदाच होणार आहे मित्रांनो. मग तो ओपन कॅटेगरी असो किंवा मग OBC असो, ST असो, SC असो, बाकी मग दुसऱ्या कोणत्या कॅटेगरीसाठी असो, त्या सगळ्यांना फायदाच होणार आहे. फक्त तोटा कोणासाठी होणार आहे, हा SC BC कॅन्डिडेटसाठी माझ्या मते तोटा होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा जो काही निर्णय घेतला, म्हणजे शासनानं सर्वोच्च न्यायालयानं जसा निर्णय दिला त्यानुसार शासनानं निर्णय हा घेतला सोमवारी, तर तुम्हाला काय वाटते हा SC BC आणखीन काय तोटा होऊ शकतो किंवा आणखीन फायदा वगैरे काही होऊ शकतो का, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती मी जी तुमच्यापर्यंत शेअर केली मित्रांनो. तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व दुसरे जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत मित्रांनो, त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो तुमचा जो काही MPSC प्रोफाईल असते मित्रांनो, जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रोफाईल अपडेट जरी केलं तरी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करता येत नाही मित्रांनो, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता. तर या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या जरी कॅटेगरीचे असाल, मग तो SC BC असो, ओपन असो, OBC असो, ST असो, SC असो, NT, NTB कोणती कॅटेगरी असो, तर त्यांना इथं मोबाईल नंबर त्यांचा बदलण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे मित्रांनो. अजूनसुद्धा लिंक ही चालू आहे, मी प्रत्यक्षात चेक करून पाहिलं मित्रांनो. तर तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर हा वाला व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.